वाहनांमुळे या भागाचं विद्रुपीकरण सुरू आहे. नागरिकांना रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर आणि भागाचे विद्रुपीकरण करणाऱ्या होल्डिंगवर MIDC आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसतीय. बजाजनगर हा वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत हद्दीत येतो. या भागातील विकास कामे ग्रामपंचायत आणि MIDC करत असतात. व्यवसायाने गजबजलेल्या भागात मोठ्या प्रमाणात कोचिंग क्लासेस, शाळा, दवाखाने, हॉटेल्स आणि छोटमोठे व्यवसाय आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांचे होल्डिंग तसेच वाढदिवसाचे बॅनर लागलेले दिसतात. रस्त्यावर जागोजागी वाहने पार्क केलेली असतात. यामुळे बजाजनगर या भागात विद्रुपीकपणाचे स्वरूप आले आहे. ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि शाळकरी मुलांना या वाहनांमुळे त्रास होत आहे. तर जागोजागी लावलेल्या होर्डिंगमुळे बजाजनगरचे विद्रुपीकरण होत आहे. यावर MIDC आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चंद्रकांत साबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर. नमस्कार, मी दत्तात्रय वरपे. मी शिवसेना विभाग प्रमुख आहे, तसंच बजाजनगरचा एक नागरिक आहे. नागरिक म्हणून आम्ही आता जे बघतो आहे सर्वजण, ट्रॅफिकची समस्या सध्या बजाजनगरमध्ये अगदी प्रत्येकालाच भेडसावत आहे. याला मुख्य कारण म्हणजे छोटे मोठे व्यावसायिक आणि त्यांच्या व्यवसायाच्या त्यांच्या दृष्टीने येणारे ग्राहक किंवा त्यांना पार्किंग करण्यासाठी नसलेली जागा. प्रत्येक ग्राहक येतो, रस्त्यावर गाडी पार्क करून निघून जातो. या प्रकरणात होतं आहे काय की सगळी पार्किंग रस्त्यावर आली, संपूर्णपणे ट्रॅफिकची कोंडी होते आणि या गोष्टीकडं अक्षरशः MIDC प्रशासनाचं जबाबदारी म्हणून कुठलंही लक्ष नाही किंवा पोलीस प्रशासनही कुठलीही कारवाई करत नाही. हे जर असंच होत चाललं दिवसेंदिवस, रस्ते अक्षरशः म्हणजे रस्त्यांनी श्वास घ्यायचा की नाही अशी परिस्थिती झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर गाड्या, तिथं वाद, तिथं ते सगळ्या गोष्टी उद्भवत आहेत आणि हे बघताना अक्षरशः वाईट वाटतं आहे. अपेक्षा एक नागरिक म्हणून हीच आहे की या दोन्ही प्रशासनांनी मिळून काहीतरी संयुक्त अशी कारवाई करावी आणि या समस्येवर तोडगा काढावा. तसेच बजाजनगरचं विद्रुपीकरण आपण बघतोय, सर्व क्लासेसवाले असतील, हॉस्पिटल्सचे असतील, दुकानांचे असतील, सर्वजण प्रत्येकाचे होर्डिंग्स असतील किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल, याकडे अगदी म्हणजे पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. तोही मुद्दा यासोबतच प्रशासनाने काळजीपूर्वक हाताळायला हवा. कुठेही नागरिकांना त्रास होणार याची काळजी घ्यायला हवी. काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी, बजाजनगर हा अत्यंत मोठी लोकसंख्या झालेला वसाहत आहे. या ठिकाणी जर आपण पाहतो की सुंदर असं MIDC रोड चांगले केले, परंतु सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर विविध पक्षाचे कार्यकर्त्यांचे होल्डिंग लागलेले जातात. त्याचप्रमाणे चौकाचौकामध्ये जे काही छोटे मोठे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी जे पार्किंग लावलं जातं, त्यामुळं निश्चितच वाहतुकीला जर अडथळा होतोच, परंतु शाळेकरी जाणारे मुलं असतील, जे महिला असतील, याच्यामुळं पार्किंगमुळं मोठे अपघात होण्याची शक्यता दाट आहे. यामध्ये निश्चितच पोलीस प्रशासनानं सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. MIDC अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये लक्ष घालून हा परिसर अत्यंत चांगला जो आहे तो आणखीन चांगला कसा राहील आणि सर्वांना शिस्त लागेल या अनुषंगानं आपण पार्किंगची व्यवस्थासुद्धा वास्तविक चौकाचौकामध्ये नाही आहे, ती सुद्धा MIDC जर पे पार्किंग जर केलं तर निश्चितच त्या ठिकाणी ते लोकही पार्किंगची लावतील आणि हा परिसर चांगला राहण्यास मदत होईल. यामध्ये नागरिकांनी सुद्धा आपण पार्किंग करताना गाड्या आपल्या लावताना ही रहदारीला अडचण होणार नाही याची जागोजागी ज्या रस्त्यावर आपण बघतो की क्लासेस असू द्या किंवा हॉटेल्स असू द्या, वेगवेगळे व्यावसायिक असू द्या, यांच्या ज्या रस्त्यावर गाड्या लागलेल्या असतात यांना पार्किंगची कुठली व्यवस्था नसते, यावर काय सांगणार? निश्चितच या ठिकाणी RTO ने या ठिकाणी फार दक्ष चौकाचौका जे मेन चौक आहे त्यामध्ये मोरे चौक असेल, महाराणा प्रताप चौक असेल, आंबेडकर चौक असेल, या ठिकाणी ज्या अनधिकृत गाड्या लावल्या जातात त्यांना निश्चितच शिस्त लागण्यासाठी कुठेतरी फाईन लावणं गरजेचं आहे. तो फाईन निश्चित लागल्यानंतर त्या माणसाला सुद्धा एक शिस्त लागेल आणि RTOची जी काही लोक थांबली पाहिजे चौकाचौकामध्ये हे वेळच्या वेळी थांबत नाहीत, ही सुद्धा महत्त्वाची खंत या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण बघतात की या ठिकाणी मी मोरे चौकात उभा आहे आणि मोरे चौकामध्ये जागोजागी जे काही दवाखाना असतील आणि ज्या काही गाड्या असतील या गाड्या जागोजागी पार्किंग नसतानाही रस्त्यावर लावल्या जातात आणि यावर पोलीस प्रशासन असू द्या किंवा या ठिकाणी MIDC अधिकारी असू द्या, कुठल्याही प्रकारे कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. यामुळे या बजाजनगरच्या भागाला एक विद्रुपीकरण येत आहे आणि नागरिकांना ये जा करताना जे रहदारीला अडथळा होतो आहे यावर कोणताही तोडगा निघत नाही. त्यामुळे लवकरात लवकर MIDC आणि पोलीस अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे. मी चंद्रकांत चाबुकसार, AIN न्यूजसाठी, वाळूज महानगर, औरंगाबाद.